नमोबुद्धाय, जय भीम आपल्या सर्वांना। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबई शहरामध्ये। या शहराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान, राजगृह आणि पंचतत्वात विलीन झाले अशी चैत्यभूमी इथे आहे। दरवर्षी इथे लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता येत असतात। मित्रांनो, दादर या चैत्यभूमीला लागूनच एक 400 ते 500 मीटरवर इंदुमिल नावाची जागा आहे, ज्याचं क्षेत्रफळ जवळजवळ 11.5 एकर एवढं आहे आणि इथे जगातील सर्वात उंच प्रतिमा साकारण्यात येणार आहे, जिची उंची जवळजवळ 350 फूट अशी असणार आहे। मित्रांनो, ह्या प्रतिमेचे शिल्पकार पद्मभूषण पुरस्कृत राम सुतार हे असणार आहे। ब्रॉन्झ धातूने बनविण्यात येणारा हा पुतळा आहे। यामध्ये पुस्तकालय, व्याख्यान कक्ष, प्रवेशद्वार आणि विपश्यना केंद्र असणार आहे। मुख्य सभागृहात जवळजवळ 1000 लोकांसाठी आसन व्यवस्था असणार आहे। प्रत्येक 100 आसनाला 4 संशोधन केंद्र असणार आहे। 470 चारचाकी वाहनांची पार्किंग सुविधा सुद्धा असणार आहे। मूर्ती बनविण्याचं कार्य गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे। संपूर्ण प्रोजेक्टची लागत जवळजवळ 1089 करोडची आहे। मित्रांनो, आपण जाणून घेऊया इंदुमिलचा इतिहास। यासाठी आपल्याला जावं लागेल 1989 सालात। तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे काय, चैत्यभूमीचं निर्माण यशवंत आंबेडकर म्हणजेच बाबासाहेबांचे सूर्यपुत्र यांनी निर्माण केलं। यात सरकारकडून काहीही अनुदान मिळालेलं नाही। बाबासाहेबांच्या स्मारकच्या तुलनेत इतर महापुरुषांची समाधी स्थळ चे स्मारक भव्य आहेत आणि म्हणूनच आंबेडकरी अनुयायींनी सरकारकडे एका भव्य स्मारकची मागणी करण्यात आली होती। त्यासाठी कितीतरी आंदोलन करण्यात आले। माहितीनुसार 1989 साली केंद्र सरकारला स्मारकची मागणी करण्यात आली। वर्ष 2012 या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला ठराव मंजुरी मिळाली। त्यानंतर 2012 मध्येच देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जमीन स्मारकासाठी घोषित केली। पुढे 3 वर्षांनंतर म्हणजेच साल 2015 मध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी इंदुमिलची जागा स्मारकासाठी द्यावी असे पत्र दिले। नंतर 11 ऑक्टोबर 2015 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले आणि स्मारकाचे काम सुरू झाले। पुढे 2018 मध्ये कार्यादेश मिळाले आणि 1 वर्षात परवानग्या सुद्धा, आणि 2019 मध्ये 250 फुटी पुतळ्याची वाढ करून 350 फूट करण्याचे निर्णय घेण्यात आला। मित्रांनो, जून 2019 मध्ये एका कार्यक्रमात स्मारक 2020 मध्ये खुले करण्यात येईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते। त्यानंतर 2020 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मारक 14 एप्रिल 2022 मध्ये पूर्ण होईल असे आश्वासनही दिले होते, पण ते काही पूर्ण करू शकले नाही। आणि आता 2023 मध्ये जेव्हा हैदराबाद तेलंगणा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 फुटी स्मारकाचे अनावरण करण्यात आले, तेव्हा महाराष्ट्र सरकारने इंदुमिलमध्ये तयार होत असलेल्या स्मारकाला गती प्राप्त केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेबांच्या 25 फुटी मूर्तीची प्रतिकृती साकारण्यात आली आणि ही तीच मूर्ती आहे जी इंदुमिलला उभारण्यात येणार आहे। माहितीनुसार स्मारकचं काम जवळजवळ 27% पूर्ण झालेलं आहे, तर बांधकाम 50 ते 60% पूर्ण झालेलं आहे। यंदा 14 एप्रिल 2023 ला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन विचारपूस केली आणि आता अशी आशा आहे की 14 एप्रिल 2025 पर्यंत हे स्मारक तयार होऊन आपल्या पुढे उभं राहील आणि याचं नाव स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशी आशा करतो की सांगितलेली माहिती आपल्याला पटलेली असेल, आणि असं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। नमो बुद्धाय, जय भीम।